राज्यभरात 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप. गणेशकल्ली तेजुकायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. मुंबईमध्ये 19,000 पोलिसांचा बंदोबस्त. मुंबईतील लालबागच्या राजाची शान. मोठ्या भक्तिभावानं उत्तर पूजा संपन्न. थोड्याच वेळात मिरवणूक. मुंबईकरांची मोठी गर्दी. पुण्यातील मानाच्या गणपतींचं आज विसर्जन. 9,000 पोलिसांचा चोख बंदोबस्त. मिरवणुकीच्या सुरुवातीला खेंडावंदन, शंखनाद आणि रस्त्यांवर रांगोळ्यांची आरास. विसर्जन मिरवणुकांचा स्पीड वाढवण्याची गरज. मिरवणुका लवकर पार पडतील अशी अपेक्षा. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. भाजपकडून पंकजा मुंडेंच्या नाराजीची दखल. बावनकुळे पंकजा मुंडेंशी भेटून चर्चा करणार. तर पंकजाजी भाजपमध्ये राम वाटत नसेल तर निर्णय घ्या. वडेट्टीवारांचा सल्ला. पंकजा मुंडेंच्या कारखान्यासाठी धनंजय मुंडे मदत करणार. धनंजय मुंडे पंकजांना कारखाना कसा वाचवता येईल याचं मार्गदर्शन करणार. थोडं दुर्लक्ष झालं पण राष्ट्रवादी आता मुंबईत क्रांती करेल. अजित पवार यांचं वक्तव्य. तर ताकद दाखवा त्याशिवाय हक्कानं जागा मागता येणार नाही. पटेलांचं विधान. 2024 निवडणुकीमध्ये अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. मिटकरींची भावना तर हीच कार्यकर्त्यांची इच्छा. सुनील तटकरेंचा दुजोरा. प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री हवाच. एका माणसाकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद दिल्यानं नुकसान. बच्चू कडूंचा फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा. नियम डावलून विकास कामं रोखता येणार नाहीत. सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारची कान उघडणी. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचं वेळापत्रक सुप्रीम कोर्टात 6 ऑक्टोबरला सादर होणार. 54 आमदारांना वेळापत्रक ईमेल. कांदा कोंडी फुटली. 9 दिवशी लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पूर्ववत. कांद्याला प्रति क्विंटल 2100 रुपये भाव. 14 ऑक्टोबरला मनोज जरांगे यांची अंतरवली सराठीमध्ये जाहीर सभा. 50% आरक्षण मान्य नाही. 50% आतमधलंच आरक्षण हवं. जरांगेंचा इशारा. निर्मल बिल्डिंग मधील दलालाकडून कंत्राट वाटप. लवकरच पुरावे देणार. नाना पटोलेंचा आरोप. तर आम्ही विकासासाठी काम करतो. पटोलेंनी नाव जाहीर करावं. अजितदादांचं आव्हान. मुलुंडमध्ये मराठी असल्यामुळे ऑफिससाठी जागा नाकारल्याचा महिलेचा आरोप. मनसेनं समज दिल्यानंतर सेक्रेटरीकडून माफी. सेक्रेटरीवर गुन्हा दाखल. राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज तर पुण्याला येलो अलर्ट. हवामान विभागाचा इशारा. केंद्र सरकारकडून तूर आणि उडीद डाळीच्या साठवणूक मर्यादेत वाढ. सणासुदीला डाळ महागण्याची शक्यता. आशियाई स्पर्धेमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी. 10 मीटर रायफलमध्ये भारताला सुवर्ण पदक. भारताकडे एकूण 24 पदकं.